तर आज आपण हिस्ट्री मधला एक महत्त्वाचा टॉपिक जो आहे तर तो कव्हर करणार आहोत, ज्याचं नाव आहे पुणे करार। याच्यावर खूप वेळा एक्झाम मध्ये क्वेश्चन आलेला आहे की पुणे करार हा कोणत्या दोन व्यक्तींमध्ये झाला, त्याच्यानंतर पुणे करार हा कशासाठी करण्यात आला, का करण्यात आला, या पुणे करारामधील कोणत्या दोन पार्टींनी आपापसामध्ये अग्रीमेंट केला, तर या सर्वांवर क्वेश्चन येतात। म्हणूनच आता आपण पुणे करारावर संपूर्ण माहिती घेणार आहोत। बघा, आपली जी एक्झाम आहे ती फार जवळ आलेली आहे आणि अशा वेळी आपण सर्व टॉपिक वाचणं हे चुकीचं होईल। जर आपण 80-20 प्रिन्सिपल वापरलं तर त्यानुसार फक्त ज्या काही 20% गोष्टी आपल्याला 80% मार्क्स देतील ते आपण कव्हर करणार आहोत। मग त्याच्यातला जे एक महत्त्वाचा घटक हा पुणे करार आहे। तर तुमचा जास्त वेळ न घेता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया। मग याची सुरुवात कुठून होते पुणे करारासाठीची, तर त्याची पार्श्वभूमी सुरू होते या जातीय निवाड्यापासून। हा जो तुम्ही फोटो बघतात हा आहे इंग्लंडचे पंतप्रधान रॅम्से मॅकडॉनल्ड। रॅम्से मॅकडॉनल्ड यांनी 1932 मध्ये एक जातीय निवाडा घोषित केला। आता तुम्ही म्हणाल हे जातीय निवाडा काय, ते नंतर पाहूया, फक्त आता लक्षात ठेवा कोणी घोषित केला, रॅम्से मॅकडॉनल्ड। एक्झाम मध्ये हा पण क्वेश्चन येतो की जातीय निवाडा कोणी घोषित केला, तर ते होते इंग्लंडचे पंतप्रधान रॅम्से मॅकडॉनल्ड यांनी 1932 मध्ये हा घोषित केला। ऍक्च्युअली मध्ये याच्या आधी, म्हणजे या जातीय निवाड्या घटनेच्या आधी, इंग्लंड मध्ये एक राऊंड टेबल कॉन्फरन्स भरली होती ज्याला गोलमेज परिषद असं सुद्धा म्हणतात। मग त्याच्यावर असं ठरवण्यात आलं होतं, त्या परिषदेमध्ये एक असा मुद्दा मांडण्यात आला की भारतात ज्या वेगवेगळ्या जाती आहेत तर त्यांना व्यवस्थितपणे रिप्रेझेंटेशन मिळावं, याच्यासाठी त्यांना एक स्वतंत्र मतदार संघ द्यावा, याच्यावर विचार करण्यात आला। परंतु या तिसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये कुठल्याही पद्धतीचा निर्णय न झाल्यामुळे नंतर रॅम्से मॅकडॉनल्ड यांनी हा जातीय निवाडा घोषित केला। मग तुम्हाला समजलं असेल जाती निवाडा काय आहे। मग जाती निवाडा म्हणजे काय, की जे अस्पृश्य लोक आहेत, जे दलित लोक आहेत त्या काळचे, त्यांच्यासाठी एक स्वतंत्र मतदार संघ त्यांना मिळणार होता। आता हा का करण्यात आला याची मागची पार्श्वभूमी काय आहे ते आपण पुढे पाहणार आहोत। पण या स्लाइड साठी तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, 1932 रॅम्से मॅकडॉनल्ड आणि जातीय निवाडा, या तीन शब्द तुम्हाला तोंडीपाठ ठेवायचे आहे। पुढचं पुणे करार। मग जेव्हा रॅम्से मॅकडॉनल्ड यांनी अशी घोषणा केली की आम्ही दलितांना स्वतंत्र मतदार संघ देऊ, स्वतंत्र मतदार संघ म्हणजे की त्यांचेच लोक त्यांच्या उमेदवारांसाठी मतदान करतील, त्यांचे स्पेशल उमेदवार उभे राहतील, मग गांधीजींनी याच्यावर आपत्ती दर्शवली। गांधीजींना असं वाटलं की इंग्रज जे आहेत तर ते आपल्यात फूट पाडतायत। ऍक्च्युअली मध्ये त्यांची तीच नीती होती, त्यांना हिंदू धर्मात फूट पाडायची होती। मग त्यावेळी जवळपास 7 कोटी जे दलित होते ते हिंदू धर्मापासून वेगळे होणार की काय, अशी भीती महात्मा गांधीजी आणि त्यावेळच्या काँग्रेसला वाटली। म्हणूनच महात्मा गांधीजींनी त्याच्यामध्ये पुण्याचं जे एरवडा जेल आहे तर तिथे 20 सप्टेंबर 1932 मध्ये आमरण उपोषणाला सुरुवात केली। मग त्यांनी सांगितलं की जोपर्यंत हा निर्णय मागे घेतला जात नाही तोपर्यंत मी आमरण उपोषण करणार आहे। मग त्याच्यानंतर जो करार झाला आंबेडकर आणि गांधींमध्ये, तुम्ही हे पिक्चर पाहू शकतात, हे गांधीजी आहेत आणि हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, आणि हे मागे कोणतरी एक व्यक्ती आहेत, त्यांच्याविषयी तुम्हाला मी नंतर सांगतो। यांच्या हातात हा कागद आहे आणि इथं तुम्ही पाहू शकतात की हे जे आहे उपास सोडण्यासाठी, त्यांचं आमरण उपोषण सोडण्यासाठी पाणी वगैरे आणलेलं होतं। तर गांधी आणि आंबेडकर मध्ये जो करार झाला त्यालाच इतिहासात आपण पुणे करार असं म्हणतो, त्यालाच एरवडा करार असं सुद्धा म्हणतात। एक्झाम मध्ये जर क्वेश्चन आला की पुणे करार कोणत्या दोन व्यक्तींमध्ये झाला, तर लक्षात ठेवा महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये जो करार झाला त्यालाच आपण पुणे करार म्हणत असतो। हा कधी झाला, 1932 मध्ये। का करण्यात आला, तर जातीय निवाडा हा रद्द करावा याच्यासाठी। मग आंबेडकरांनी जातीय निवाड्याचा पुनर्विचार करावा अशी विनंती घेऊन पंडित मदन मोहन मालवीय, त्याच्यानंतर बॅरिस्टर एम आर जयकर आणि कन्हैयालाल मुन्शी हे आंबेडकरांकडे गेले आणि आंबेडकरांना सांगितले की तुम्हीच जे आहे हा जातीय निवाडा रद्द करू शकतात, बिकॉज तुम्ही जे आहेत तर ते दलितांचे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, जर तुम्ही जर विनंती केली तर इंग्रज हे रद्द करू शकतात। ऍक्च्युअली मध्ये बघायला गेलं तर त्यावेळी आंबेडकरांच्या ज्या पत्नी होत्या रमाई, तर त्यांची यात फार मोठी भूमिका आहे। जर तुम्ही इतिहास वाचला, एक्झाम मध्ये विचारलं नाही जाणार आहे परंतु आपल्याला इतिहास माहिती असणं आवश्यक आहे,
तर त्यावेळी त्यांनी फार आग्रह धरला की तुम्ही हा करार करून टाका. आंबेडकर या कराराच्या पक्षात नव्हते बघायला गेलं, पण आंबेडकरांना नंतर समजलं की जर काही ना म्हणजे भगवंताची कृपा अशी नव्हो, जर गांधीजी मेले असते त्यावेळी उपोषण करताना, तर त्यावेळी दोन जातींमध्ये खूप मोठ्या प्रमाणात संघर्ष झाला असता. म्हणजे एकीकडे अप्पर क्लास आणि एकीकडे हा दलित वर्ग. मग अप्पर क्लासचे गांधीजींचा मृत्यू झाल्यामुळे त्या सगळ्यांचा रोष या दलितांवर ओढवला असता, आणि त्यामुळे आधीच हालाकीमध्ये असलेले दलित आणखी जास्त हालाकीत गेले असते, तर अशी भीती होती आंबेडकरांना. म्हणून त्यांनी जे आहे गांधीजींचे प्राण वाचावे याच्यासाठी त्यांनी तडजोड केली, आणि त्यानंतरच हा पुणे करार अस्तित्वात आला. मग हा पुणे करार नेमका काय होता, कि फक्त कॅन्सल करणे असं होतं का? नाही, तर याच्यामध्ये असं ठरवण्यात आलं की आपण जे आहे दलितांना स्पेशल मतदारसंघ देण्यापेक्षा त्यांना आपण रिझर्वेशन देऊ. रिझर्वेशन मीन्स की काही भागात आपण असं ठरवूया की तिथं फक्त दलितच उमेदवार उभे करू. जसं आज तुम्ही पाहतात की काही ठिकाणी बघा SC ST चेच उमेदवार आपल्याला उभं करता येतात आमदार की खासदार केला, तर त्याच पद्धतीचा हा एक करार होता, हा एक अग्रीमेंट होता. मग याच्यामध्ये सेपरेट मतदारसंघाऐवजी 148 जागा या राखीव ठेवण्यात आल्या अस्पृश्य समाजाला. मग याच्यामध्ये ही सगळी आकडेवारी दिलेली आहे, ही काही पाठ करायची गरज नाही, आपल्याला एग्जाम मध्ये काही विचारले जाणार नाही. हे राज्यसेवा वगैरे ज्या अभ्यास करतात त्यांच्यासाठी महत्वाचे आहे. आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, 148 वगैरे काही जागा. मग याच्यामध्ये आणखी एक आपल्याला एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे की या करारावर साईन कोणी कोणी केलं. बघा, गांधीजींनी या करारावर सिग्नेचर केलेलं नव्हतं. याच्यावर गांधीजींकडून जे पंडित मदन मोहन मालवीय होते की ज्यांना नुकतंच भारतरत्न पुरस्कार सुद्धा देण्यात आला आहे, तर पंडित मदन मोहन मालवीय आणि आंबेडकर यांनी या करारावर स्वाक्षरी केल्या होत्या. मग या करारामध्ये असं ठरवण्यात आलं होतं की 148 जागा आता आपण जे त्या काळचे अस्पृश्य असतील त्यांना देण्यात येतील. तर हा होता संपूर्ण एक पुणे करार. आय होप तुम्हाला पुणे करार समजला असेल. तर आतापर्यंत 12 टेस्ट सिरीजचे लेक्चर्स आपण घेतलेले आहेत, तर हे सर्व तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये जी लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही बघू शकतात, किंवा अन अकॅडमी यांचं ऍप येतं, ते ऍप जरी डाउनलोड केलं तरी तुम्ही ते सर्व लेक्चर्स बघू शकतात. दुसरा अपडेट आहे की RTO साठी आपलं जे आहे चालू घडामोडींवरचं लेक्चर सिरीज ती सुद्धा आपण स्टार्ट केलेली आहे. तुम्ही बघू शकता तिथं 5 चालू घडामोडी RTO AMVI साठी आपण तयार केलेल्या आहेत, त्या सुद्धा तुम्ही या लिंकवर जाऊन बघू शकता.